हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय एक वाटी रव्यापासून पूर्ण फॅमिलीसाठी तयार होईल असा मस्त पौष्टिक कुरकुरीत असा नाश्ता। जास्त मेहनत न घेता 15 ते 20 मिनटामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी हा नाश्ता तयार होईल। खूप पौष्टिक आहे, कमी तेलामध्ये तयार झालेला आहे, बनवायला सोपा आहे। तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा, कमेंट करून नक्की सांगा। चला तर बघूया हा नाश्ता कसा बनवायचा ते। इथं एका बाउलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे, नॉर्मल रवा आहे, चिरोटी रवा घेतला तरीही चालेल। आता यामध्ये 2 चमचे दही घेते मी, किंवा अर्धा वाटी दही घेऊ शकता। तर मी इथं 2 चमचे दही घेतलं, त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, भरपूर अशी कोथिंबीर, 1 गाजर किसून घेतलेलं किंवा बारीक कट करून घेतलेलं चालू शकतं, त्यानंतर 1 लहान ढोबळी मिरची बारीक कट करून घेतलेली, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घेते मी। जर तुम्हाला तिखट वापरायचं नसेल जास्त तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यानंतर थोडंसं पाणी घालून हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये या भाज्यांबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे। हा नाश्ता बनवण्यासाठी ज्या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्यामधल्या काही भाज्या जर तुम्हाला खायच्या नसतील किंवा तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्ही त्या भाज्या स्किप करू शकता, किंवा या भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये तुम्ही वापरू शकता। आता यामध्येच पुन्हा अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजेच 1.5 वाटी रवा मी इथं वापरलेला आहे। आता हा रवा देखील या भाज्यांबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। तर आता बघा, हा रवा छान असा मिक्स झालेला आहे। 10 मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण लावून असंच हे सोडून देऊया, त्यामुळं आपला रवा चांगला भिजला जाईल। आता हा रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूया। तर त्यासाठी गॅसवर एक पॅन घेतलेला आहे, या पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1/2 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे कच्चे शेंगदाणे आहेत, तुम्ही भाजलेले देखील वापरू शकता। आता या डाळी आणि शेंगदाणे तेलावर मिनिटभरासाठी परतून घेऊया। हे व्यवस्थित असं परतलं गेलं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, 1 टोमॅटो चिरून घेतलेला। आता यावरती चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यामुळं टोमॅटो अगदी पटकन सॉफ्ट होतो आणि कांदा देखील पटकन परतला जातो। आता हे मिनिटभरासाठी परतून घेऊया। हे व्यवस्थित परतून घेतलं की त्यामध्ये घालायचे आहेत 3 ते 4 सुकलेल्या लाल मिरच्या, त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घालायची। व्यवस्थित परतून घेऊया। हे सगळं मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं मोठ्या आचेवरच परतून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी चिंच। या चटणीला एक चटपटीत अशी छान चव येण्यासाठी थोडीशी चिंच घालायची आहे आणि ही चिंच देखील या कांदा टोमॅटोबरोबर मिनिटभर परतून घेऊया। जर तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर चटणी वाटून घेतेवेळी त्यामध्ये 1/2 लिंबूचा रस तुम्ही पिळून घेऊ शकता, त्यामुळे देखील अगदी चटपटीत चटणी तयार होईल। तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता यामध्ये सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर घालते। कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या देखील मी इथं घेतलेल्या आहेत, बघू शकता। काड्यांसह ही कोथिंबीर यामध्ये मी घालून घेतली। थोडंसं परतून घेऊया। पॅन आपला गरम आहे तर त्यामुळं कोथिंबीर अगदी पटकन व्यवस्थित परतली जाईल, म्हणजेच ती सॉफ्ट होईल। आणि आता थंड झाल्यानंतर ही चटणी वाटून घ्यायची। आता इकडं आपला रवा देखील छान भिजला गेलेला आहे, बघू शकता। आणि आता यामध्ये घालण्यासाठी एक फोडणी करायची आहे। तर इथं मी एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालायचे। या नाश्त्यामध्ये मोहरीची फोडणी थोडी जास्त पडते आणि चव देखील मस्त लागते,
त्याबरोबर काही कढीपत्त्याची पानं बारीक तुकडे करून मी घेतलेली आहेत आणि हा कढीपत्ता देखील या तेलामध्ये घेतला. यामधली मोहरी पूर्ण तडतडू द्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. तर इथं बघा, जिरा देखील छान असा भाजला गेलेला आहे, मोहरी तडतडली गेलेली आहे. तर आता हा रवा देखील तयार आहे. या रव्यामध्ये आपल्याला 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामुळं एक्स्ट्रा क्रिस्पी असा हा आपला नाश्ता तयार होईल. रव्यामुळं तर क्रिस्पी होतंच, पण तांदळाचं पीठ घातल्यामुळं आणखी क्रिस्पी होईल. तर फक्त 3 चमचे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ देखील या रव्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं घट्ट वाटतं आहे तर थोडंसं पाणी घालून त्याची थिकनेस ॲडजस्ट करून घेतली. तर आता याच्यावरती आपण तयार करून घेतलेली जी फोडणी आहे ती सगळी फोडणी याच्यावरती घालायची आहे. त्या अगोदर त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घेतला. व्यवस्थित मिक्स करून ही फोडणी या रव्यामध्ये मिक्स केली. तर यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची गरज नाही. बिना सोडा बिना इनो वापरता आपण हा नाश्ता बनवतो आहे. मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून आणखी थोडंसं मीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता गॅसवर अप्पे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालून घेतलं. पॅन चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे, जे पीठ आहे, ते 1/1 चमचा यामध्ये घालून घ्यायचं. आणि नेहमी जसे आपण अप्पे करून घेतो, भाजून घेतो, तसेच हे मिक्स भाज्यांचे अप्पे तयार करून घ्यायचे. बॅटर घालून मिनिटभरानंतर त्याच्यावरती झाकण लावायचं 2 ते 3 मिनिटासाठी आणि मीडियम फ्लेमवरती हे अप्पे खालच्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत शेकून घ्यायचे. तर बघू शकता मस्त रंग आलेला आहे, एकदम क्रिस्पी असे हे अप्पे तयार होतात. यामध्ये आपण एक्स्ट्रा म्हणून तांदळाचं पीठ देखील घातलेलं आहे, त्यामुळं खूपच कुरकुरीत असे हे अप्पे तयार होतात. पौष्टिक आहेत, खूप टेस्टी लागतात, तर नक्की ट्राय करून बघा. आणि हे बघा, जेमतेम 5 मिनिटांमध्ये आपले हे अप्पे खाण्यासाठी तयार झाले. हा नाश्ता खाण्यासाठी आपल्याला कोणत्याही चटणीची किंवा भाजीची गरज लागणार नाही, इतके टेस्टी हे अप्पे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा, कशी वाटले ते मला कमेंट करून सांगा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून नक्की सांगा हे अप्पे तुम्हाला कसे वाटले ते. थँक्यू.